नमस्कार, मैं आशीष जायसवाल बोलतो। आज लॉकडाउन नंतर महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला जो भेडसावणारा प्रश्न आहे तो म्हणजे 3 महिन्याचं एकत्रित बिल आल्यामुळे सामान्य माणसाचं कंबरडं ओढलं आहे। प्रत्येकाला हे बिल भरणं खूप अडचणीचं जात आहे। उत्पन्नाचे स्तोत्र मागच्या 3 महिन्यामध्ये बहुतांश लोकांचे राहिले नाही। एकंदरीत जर आपण विचार केला तर फक्त सॅनिटायझर आणि मास्क विकणाऱ्या लोकांचाच व्यापार झालेला आहे। आणि कुठलाही माणूस असेल, छोटा असो मोठा असो, सामान्य माणूस असो एकदम अत्यंत गरीब असो, रोज उदरनिर्वाहातून आपलं जीवनातील प्रपंच चालवणाऱ्या लोकांना देखील खूप मोठं संकट या ठिकाणी आलेलं होतं। त्यामुळे आज महाराष्ट्राच्या सर्व जनतेला वीज ही माणसाची गरज आहे। विजेशिवाय माणूस राहू शकत नाही। उन्हाळ्याचे दिवस होते, पंख्याची गरज आहे, कोणाला एसीची गरज आहे, कोणाला कूलरची गरज आहे। विदर्भात तर खूप जास्त तापमान असतो। या सर्व परिस्थितीत हा जो 3 महिन्याचा एकत्रित बिल सर्वसामान्य माणसाला आलेला आहे त्यामुळे प्रत्येकाच्या मनामध्ये चिडीची भावना निर्माण झालेली आहे। फेसबुकवर मी जे कॉमेंट्स पाहिले त्यामुळे एक संतप्त भावना प्रत्येक माणसाच्या मनात आहे आणि ती स्वाभाविकही आहे आणि काही प्रमाणात ती योग्यसुद्धा आहे। तर विशेष करून मला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला काही माहिती मिळावी म्हणून मी एक छोटासा व्हिडिओ टाकला होता। त्यामुळे लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि प्रत्येकाला त्याचा बिल कसं येतो आणि त्याची आकारणी कशी केली जाते याची थोड्याफार प्रमाणात माहिती मिळाली। त्याच कार्यक्रमात त्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मी पुढच्या रविवारी 2 वाजता आपल्याला या संदर्भामध्ये अधिक विस्तृत भाष्य करणार आहे। थोडंसं तांत्रिक कारणामुळे 15 मिनटं त्याला विलंब लागला, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो। आणि महाराष्ट्रात राहणाऱ्या करोडो जनतेचं विद्युत बिल हा कसा येतो, नेमकं याच्या मागील कारण काय आहे, वीज का महाग आहे आणि सामान्य माणसांनी याच्यातून कसं मार्ग काढावं असे अनेक प्रश्न आहे। प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक माणसाच्या जीवनाला भेडसावणारा हा प्रश्न आहे। आज अशी परिस्थिती झाली आहे लोकांच्या समोर की हे बिल भरायचं की कसं भरायचं, नाही वीज भरलं तर लाईन कापणार आहे, लाईन कापली तर विजेशिवाय आपण राहू शकत नाही। आपल्याला सवय झाली आहे, जेव्हा वीज नव्हती 200-400 वर्षापूर्वी तेव्हा लोक तसा तापमानही नव्हतं, आता आपली सवय झालेली आहे। लोडशेडिंग आली की आपल्याला त्रास होतो। औद्योगिक प्रगतीसाठी वीज आवश्यक आहे, दुकानदार आहे, कमर्शियल्स आहे, झेरॉक्स मशीन्स असेल की कुठलंही काम असेल त्यालाही विजेची गरज आहे। लोकांचं उदरनिर्वाहासाठी, आपला व्यापार वाढवण्यासाठी, आपल्या दैनंदिन जीवनातील रोजगारासाठी देखील विजेची गरज आहे। या सर्व परिस्थितीचा जर आपण विचार केला तर मग आता हे बिल भरलं नाही तर आपण पुढे कसं त्याला कसं फेस करावं हा एक मोठा प्रश्न संपूर्ण राज्याच्या जनतेच्या समोर आहे। आणि म्हणून मी अनेक लोक मला भेटले, पहिले लॉकडाऊनमध्ये आपल्या अडचणी सांगायला, नंतर लॉकडाऊन संपल्यानंतर बहुतांश लोक माझ्याकडे आपले विजेचे बिल घेऊन आले आणि हे विजेचे बिल घेऊन आल्यानंतर मी त्यांना समजावत राहिलो। परंतु कदाचित ही वस्तुस्थिती आहे की आज महाराष्ट्रामध्ये सामान्य जनता तर खूप दूरची गोष्ट आहे, लोकप्रतिनिधीला जर आपण विचारला किंवा अनेक MSME कर्मचाऱ्यांना देखील आपण विचारलं तो त्या बिलाबद्दल माहिती देऊ शकत नाही। हे अनेक प्रश्न आहे, हे वीज शुल्क काय आहे, इतर समायोजन काय आहे किंवा स्थिर आकारणी कशाची असते आणि वहन आकारणी कशाची आहे, हे सर्व जे अनेक प्रश्न आहे या सर्व प्रश्नावर सामान्य माणसाला तर काही कळणं शक्यच नाही। लोकप्रतिनिधी म्हणजे आमदार खासदार असेल की अनेक म्हणजे उच्च पदस्थ अधिकारी असेल किंवा कोणी असेल,
याला जर या विजेच्या बिलाच्या संदर्भामध्ये माहिती विचारली तर हे कशाची आकारणी काय कोणी सांगू शकत नाही. आणि आपण देखील आपला जर बिल आपण पाहिला तर आपण आपल्या बिल आपल्याकडे आल्यानंतर आपण या बिलाच्या संदर्भामध्ये याचं कुठेही वाचन करत नाही. एवढं मोठं बिल आहे, फक्त आपण आकडा पाहतो. हे जे कॉलम आहे या ठिकाणी की ज्याच्यामध्ये स्थिर आकार आहे, वीज आकार आहे, वहन आकार आहे, इतर समायोजन आकार आहे, वीज शुल्क आहे, वीज विक्री कर आहे, व्याज आहे आणि तत्पर देयक भरणा सूट काय आहे, हे सर्व आपल्याला या संदर्भामध्ये पाहण्याची वेळ राहत नाही. काही लोकांनी पाहिलं तरी तो कळत नाही. आणि प्रत्येक माणसाने MSC महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन याची विचारणा केली तर तिथे गर्दी होणार आहे आणि हे सर्व माहिती संपूर्ण राज्याच्या जनतेला व्हावी यासाठी मी एक छोटासा व्हिडिओ फेसबुकवर अपलोड केलं होतं. आणि आज मी या संदर्भामध्ये आपल्याला अधिक सखोल माहिती देणार आहे. राज्याच्या जनतेला हा विषय माहिती होणं शक्यच नाही. इतके वर्ष झाले माणूस आपल्या दैनंदिन जीवनातील वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये इतका गुंतलेला आहे की त्याला या सर्व विषयाचा अभ्यास करणं किंवा या सर्व विषयावर माहिती गोळा करणं आणि सरकारशी भांडणं किंवा आपली ग्राहकाची बाजूही प्रभावीपणे मांडणं हे त्याला शक्यच होत नाही. लोकप्रतिनिधीसुद्धा आपल्या मतदारसंघातील विविध कामात व्यस्त असतात, त्यामुळे या विषयाचा अभ्यास देखील कोणी करत नाही. आणि आता तर वीज MERC आहे, म्हणजे विजेचे दर हे वीज नियामक आयोग जे आहे तो निर्धारित करते की कुठल्या सेक्टरला कुठलं विजेचं बिल द्यायला पाहिजे. अनेक जे निर्णय या संदर्भामध्ये महाराष्ट्र MERC जे आहे, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, महाराष्ट्र वीज नियामक आयोग हे वेगवेगळ्या ठिकाणी हिअरिंग घेते आणि हिअरिंग घेऊन जनसुनावणी घेऊन लोकांचे विचार घेते. परंतु सामान्य माणूस हा काही ते जाऊ शकत नाही. काही उद्योगपती किंवा ज्यांना या संदर्भामध्ये अभ्यास आहे तेच लोक जाऊन त्यांच्यापुढे बाजू मांडतात आणि जनताची बाजू ही कोणीही प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडू शकत नाही. असं या संदर्भामध्ये लोकांना या संदर्भात ज्ञान नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे. आणि या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व जनतेच्या मनामध्ये जागृती निर्माण करायची, ग्राहकाच्या मनामध्ये जागृती निर्माण करायची. आणि ग्राहक जागरण जर या ठिकाणी झाला तर तो त्याला त्याच्या हक्काची जाणीव होते आणि हक्काची जाणीव झाल्यानंतर तो या संदर्भामध्ये विचारणा करू शकतो, त्याला व्हॉइस येतो, त्याला आवाज येतो आणि तो युक्तिवाद करू शकतो. असे अनेक नवीन विषय या संदर्भाच्या माध्यमातून निर्माण होणार आहे आणि महाराष्ट्राच्या सर्व वीज ग्राहकाच्या मनामध्ये एक जागरूकता निर्माण व्हावी आणि त्यांना त्यांच्या हक्काचं, त्यांच्यावर कशा पद्धतीची चुकीची, योग्य अयोग्य कुठली आकारणी केली जात आहे आणि ती योग्य आहे की अयोग्य आहे शेवटी त्यांनी ठरवावं. आणि त्या संदर्भामध्ये कुठलं तरी फोरम निर्माण व्हावं, कुठलं तरी एक व्यासपीठ निर्माण व्हावं, कुठली तरी एक संघटना निर्माण व्हावी वीज ग्राहकाच्या हितासाठी संघर्ष करणारी. आणि या माध्यमातून एक राज्याच्या ग्राहकाच्या दृष्टीने काहीतरी चांगलं काम व्हावं अशी देखील माझी भावना आहे. आणि या संदर्भामध्ये अनेक लोकांनी जे प्रश्न विचारलेले आहेत त्या संदर्भामध्ये मला उत्तर निश्चितपणे द्यायचं आहे. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो आणि मी कुठल्याही सरकारवर टीका करण्यासाठी किंवा सरकारची बाजू घेण्यासाठी या ठिकाणी आलो नाही आहे. तर जे सत्य आहे ते समोर जनतेच्या समोर आलं पाहिजे. जे सरकारचं चुकत असेल ते सरकारने दुरुस्त करावं. जे सत्य आहे, जे योग्य आहे त्या संदर्भामध्ये आपली मानसिकता आपण तयार करावी. आणि शेवटी ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीतून आता पुढे आपण काय करावं या संदर्भामध्ये अनेक प्रश्न आहे. त्या प्रश्नावर आपण निश्चितपणे उत्तर देऊया. मी परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो. आपण लोकांनी जो मला प्रेम दिलं त्यासाठी, जो प्रतिसाद आपण मला दिला त्यासाठी अजून माझ्या मनामध्ये नवीन नवीन विषय घेऊन आपल्यासमोर येण्याची भावना निर्माण झाली. अनेक विषय जनहिताचे प्रश्न आहे की ज्या संदर्भामध्ये भविष्यात आपल्याला बोलायचं आहे. परंतु आज जी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आहे, जी पूर्वी MSEB होती, त्यानंतर वितरण म्हणजे महाजनको आणि म्हणजे निर्मिती कंपनी वेगळी झाली आणि तीन भाग झाले. त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी ज्याचा आपल्या जीवनात नियमित संपर्क येतो, आपण जे घरी रोज वीज वापरतो त्याची किंमत आपल्याला मोजावी लागते, त्याचे पैसे आपल्याला द्यावे लागतात आणि त्यात जे प्रश्न सामान्य माणसाला भेडसावट आहे त्या संदर्भामध्ये आपण भाष्य करूया, चर्चा करूया. परत एकदा आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या
प्रश्न उत्तराच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर नमस्कार. नमस्कार. विजेचं बिल, बिलाची आकारणी अशा महाराष्ट्रातील जनतेच्या मनात अनेक प्रश्न आहेत. हे विचारायला जावे कुठे, कुणाकडे विचारावे, कोण समजून घेईल अशा अनेक शंका देखील आहेत. या जनतेच्या मनातल्या समस्या समजून घेत आपण आज या महत्वपूर्ण विषयाला हात घातला, त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. जनतेचे प्रतिनिधी म्हणून मला विचारावं वाटतंय, आपल्याला आज हाच विषय निवडावा का वाटला? मी या संदर्भामध्ये आपल्याला सांगितलं की लॉकडाऊनमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आणि ज्या पद्धतीने लोक माझ्यापर्यंत आले, मी आपल्या मतदारसंघाच्या जनतेला उपलब्ध होतो, परंतु माझ्याकडे देखील कोणते लोक येऊ शकले, जे माझ्या ज्या शहरामध्ये मी राहतो त्या शहराचे लोक येऊ शकले, परंतु ग्रामीण भागामध्ये दूर अंतरावर राहणारे लोक ते त्यांना असं वाटते की आमचं कोणी वालेच नाही. त्यामुळे ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये आज महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हा प्रश्न भेडसावत आहे आणि प्रत्येक माणूस जर आपल्या MSEB च्या अधिकाऱ्याला विचारायला गेलाच पाहिजे, त्याने ते उत्तर द्यायलाच पाहिजे. परंतु आता प्रवासाची साधनं उपलब्ध नाही आहे, ST उपलब्ध नाही आहे आणि कोरोनाच्या संकटामुळे लोकांमध्ये अनेक प्रश्न भेडसावत आहे. साधनं नाही आहे, रोजमजुरी करणारा माणूस हा कुठे त्या MSEB च्या ऑफिसमध्ये तो काही तालुका मुख्यालयाला जाऊ शकत नाही. आणि या माध्यमातून काही लोकांना जर माहिती झाली, जे सोशल मीडियाशी जुळलेले आहे त्या लोकांना माहिती झाली, त्यांना आपण माहिती देऊ. जे एक तर अत्यंत दुर्गम आणि गरीब लोक आहे ज्यांना या संदर्भामध्ये सोशल मीडियाशी कनेक्ट नाही आहे, जे लोक माझा कार्यक्रम पाहतील किमान त्याच्या माध्यमातून त्यांना काहीतरी प्रबोधन व्हावं आणि मार्गदर्शन करता व्हा, या मागचा उद्देश होता, म्हणून हा विषय मी निवडलेला आहे. मोहित सामंत यांचा प्रश्न आहे, ज्या व्यक्तीला महिन्याचे 500 रुपये बिल यायचे त्याला 3 महिन्याचे 1500 रुपये बिल यायला हवे होते, पण आलंय मात्र 10,000 रुपये. मी या संदर्भामध्ये आपल्या सर्व जनतेला सांगू इच्छितो की जे सत्य आहे त्याला कोणीही नाकारू शकत नाही. आज रविवार आहे, दुपारचे 2:30 आहे, हे शाश्वत सत्य आहे. त्यामुळे पहिले विषय समजून घ्या. जर आपण आपल्या विषयाला समजू शकलो नाही तर आपण फक्त संतप्तता आणि नाराजगी व्यक्त केली आणि फक्त आपली चीड निर्माण केली तर याच्यातून आपल्याला काही साध्य होणार नाही. गुणवत्तेवर चर्चा करूया. कुठल्याही माणसाला ज्यावेळी त्यांनी वीज वापरली आहे तेवढंच बिल यायला पाहिजे, याबद्दल कोणाच्याच मनात दुमत होऊ शकत नाही. मी परत आपल्याला सांगतो की आपल्या बिलमध्ये 2-3 महत्त्वाच्या माहिती या संदर्भात असते. सर्वात पहिले की मागील आकारणी किती होती, चालू रीडिंग किती आहे आणि एकूण वीज वापर किती आहे. एकूण वीज वापर किती आहे, जी आपली घरामध्ये जी मीटर रिडिंग आहे मागच्या 3 महिन्याची, ती मीटर रिडिंग आणि आपण केलेलं आपल्या बिलमध्ये आलेला वापर याच्यामध्ये काही तफावत असेल तर आपण निश्चितपणे आक्षेप घ्या. आपलं मीटर फाल्टी असेल आपण आक्षेप घ्या. आपल्या मीटर फाल्टी आहे अशी आपण तक्रार करत नसाल आणि आपल्याला बिल आलेलं आहे, आपण विजेचा वापर केलेला आहे परंतु तो वापर जास्त आहे आणि त्याचं बिल जास्त आलेलं आहे, तर विजेचं वापरपेक्षा जास्त बिल येऊ शकत नाही. मीटर रिडिंगमध्ये चूक झाली असेल घ्यायला तर निश्चितपणे आपण तक्रार करा, परंतु साधारणतः बिलमध्ये तशी काही चूक होत नाही, कारण की सर्व एक बिल जर चुकलं तर महाराष्ट्राच्या सर्व ग्राहकाचं बिल चुकेल, हे सत्य आपण समजून घ्या. आता बिल का जास्त आलं याच्यावर मी सांगतो आपल्याला, आपल्याला सांगतो मी या संदर्भामध्ये की बिल जर जास्त आलं असेल तर ते का आलं आहे. आता याच्यामध्ये काय झालं आहे की खऱ्या अर्थाने एक ग्राहक म्हणून मला देखील या संदर्भामध्ये खूप चीड आहे. आपण जगामध्ये कुठल्याही दुकानामध्ये कुठलंही सामान घ्यायला जातो तर जेवढं माल आपण विकत घेतलं तेवढ्या मालाची किंमत आपल्याला द्यावी लागते. आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो, कुठलाही ग्राहक म्हणून जे माल विकत घेतलं, जेवढं माल आपण विकत घेतलं तेवढे पैसे द्यावे लागतात. आणि ही लढाई आता आपल्याला लढावीच लागणार आहे राज्याच्या सर्व जनतेला, की महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला त्यांनी आम्ही जेवढे युनिट वीज वापरलेली आहे तेवढेच बिल त्यांनी या ठिकाणी घ्यायला पाहिजे. परंतु या बिलाच्या सोबत जेवढं बिल आपण आपल्याला आलेलं आहे, जेवढं आपण विजेचं कंजम्पशन केलेलं आहे, त्या विजेच्या कंजम्पशनवर आपल्याला विजेची आकारणी होते आणि ते व्हायला पाहिजे. आता प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी आकारणी आहे. कमर्शियलसाठी खूप जास्त आहे,
आणि वेगवेगळे कॅटेगरी आहे, म्हणजे आपण ग्रामपंचायतचे स्ट्रीट लाईट असेल की ते पाणी पुरवठा असेल की प्रत्येकाचे रेट MERC महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवलेले आहे. आता 30 मार्च 2020 महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने एक नवीन दर ठरवलेले आहे आणि ते पुढच्या 5 वर्षासाठी ठरवलेले आहे. ही जी आकारणी आहे याच्यामध्ये सर्व कॅटेगरीला कुठला म्हणजे जे किती युनिट वापरले तर पहिले किती युनिटला लागणार आहे, दुसऱ्या युनिटला किती लागणार आहे, जे वेगवेगळे आहे त्या संदर्भामध्ये, परंतु हे काही सामान्य माणसाला राहत नाही. हे जे 30 मार्चला 1 एप्रिलपासून पुढच्या 5 वर्षासाठी किती बिल आपल्याला लागणार आहे पुढच्या 5 वर्षासाठी निश्चित केलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी. म्हणजे जेवढे कॅटेगरी असतील, कुठला उद्योग असेल, शाळेला किती लागणार आहे, हॉस्पिटलला किती लागणार आहे, प्रत्येक कॅटेगरीची आकारणी ही जनसुनावणी घेऊन त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेली आहे. आता यानुसार महाराष्ट्राच्या सर्व जनतेला एक एक वर्षासाठी त्याचं वेगवेगळं आहे. प्रत्येक 1 एप्रिलला नवीन रेट लागणार आहे आणि पुढच्या 5 वर्षासाठी कोणत्या कॅटेगरीमध्ये कोणते रेट लागणार आहे ही माहिती मी आता आपल्यासमोर या ठिकाणी अपलोड करणार आहे. काही सामान्य माणसाला माहीत राहू शकत नाही, एवढं तो वाचू शकत नाही, परंतु याला अत्यंत सुलभपणे देखील मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे MERC ठरवलेलं आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की बिल, त्या ग्राहकाचा प्रश्न होता की मला बिल जास्त का आला, तर आपण या संदर्भामध्ये की मी आपल्याला सांगू इच्छितो की एक बिल मी आपल्याला या संदर्भात सांगतो. हे माझ्या घरचं आलेलं बिल आहे. आता या बिलामध्ये हे युनिट वापर केल्यानंतर मी आपल्या मागच्या व्हिडिओमध्येच आपल्याला सांगितलं आहे की जेवढे विजेचा आपण वापर केला असेल त्याला 3 आपण डिवाईड केला तर आपल्याला दर 1 महिन्याचा आपण वीज किती वापरलेला आहे, म्हणजे हे या ठिकाणी आपल्याला करा. जर आपल्याला 900 युनिट वापरले असेल 3 महिन्यामध्ये तर त्याला 300 आपण करा. आणि 300 1 महिन्याचा वापर जर एवढं असेल तर दर महिन्याला हा आपला रेट आहे. आता याच्यामध्ये काय की दर 1 एप्रिलला बदल होतो. वास्तविक पाहता जी आपली या 1 एप्रिलपासून जी वीज आकारणी आहे त्याच्यामध्ये थोडीशी वाढ झालेली आहे, परंतु कम्पॅरेटिव्हली जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये हा बिल थोडंसं कमी आलेलं आहे आपल्याला. आता मी कमी आलेला म्हटलं असेल तर अनेक लोकांच्या म्हणजे त्यांना असं वाटत असेल की मी असं का बोलून राहिलो, हे मी आपल्याला परत समजून सांगतो की दरवर्षी तुम्ही जर आपला मागचा बिल पाहिला, मी प्रत्येक ग्राहकाला विनंती करतो की आपण जर मागचा बिल पाहिला तर मागच्या बिलमध्ये आपले 2 कॉलम होते, परंतु या महिन्यामध्ये जे नवीन बिल आलेले आहे त्याच्यामध्ये फक्त 1 कॉलम आहे. म्हणजे कॉलम 2 आहे, परंतु खालचा कॉलम जो आहे, जो इंधन समायोजित आकार, हा 0 लिहिलेला आहे. म्हणजे जे फ्युएल ॲडजस्टमेंट चार्जेस असतात, म्हणजे जे कोळसा आणि ज्या वस्तूचा वापर वीज निर्मितीसाठी होतो त्याची आकारणी करून ते ॲडजस्टमेंटचं दर बनण्याला लागत होतो, तर या महिन्यात 0 आलेलं आहे. जर हे जर लावून आलं असतं तर अधिक आपलं बिल वाढलं असतं, परंतु विजेच्या आकारणीमध्ये थोडीशी वाढ झालेली आहे. याच्यामध्ये काय झालं आहे की एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या सर्व जनतेला देतो की आपल्या बिलमध्ये जर आपण सर्वात पहिला कॉलम पाहिला तो पहिला कॉलम आहे स्थिर आकारणीचा. ही जी स्थिर आकारणी म्हणजे काय, याचा तुम्ही वापरलेल्या विजेचे काही संबंध राहत नाही. हे मागच्या वर्षी 3-फेज मीटर राहते सर्वसाधारण माणसाकडे, तर त्या 3-फेज मीटरला मागच्या वर्षी 320 होती, आता ते 350 झालेली आहे एका कनेक्शनच्या मागे. आणि 90 रुपये होतं सिंगल फेज कनेक्शनला, ती आता 100 रुपये झालेलं आहे, 10 रुपयेच वाढ झालेली आहे त्या संदर्भामध्ये 1 एप्रिलपासून. आता दर महिन्याला 100 रुपये सिंगल फेज कनेक्शनला आणि 3-फेज कनेक्शनला 350 रुपये हे लागत असते. 350 रुपये ही जी आकारणी आपली आहे, कोणाला असं वाटते की हे मिनिमम बिल आहे, हे मिनिमम बिल नाही, हे स्थिर आकारणी आहे. मिनिमम बिल राहिलं असतं तर आपण जेवढं बिल वापरलं, समजा 350 युनिटापर्यंत आपण जर विजेचा वापर केला तर मिनिमम बिल राहिलं असतं तर 350 युनिटमध्ये हा ॲडजस्ट झाला असता, परंतु हे समायोजित होत नाही. तुम्ही वीज वापरा की तुम्ही वीज वापरू नका, तुम्हाला 3-फेज कनेक्शनवाल्याला 350 रुपये महिन्याचे आणि सिंगल फेज कनेक्शनवाल्याला 100 रुपये महिन्याचे. तुमचं घर 1 वर्षासाठी कुलूप लावून ठेवा तरी देखील तुम्हाला 350 रुपये महिना येणार आहे
सिंगल फेज असेल तर 100 रुपये महिना येणार आहे, म्हणजे एका वर्षाचे 1200 रुपये आणि 350 × 12 केलं तर तेवढे रक्कम आपल्याला एका वर्षाचे त्या संदर्भामध्ये लागणार आहे. आणि एवढंच नाही तर यावर 16% पैसे सरकारचा विशुल्क असतो. जर आपण पाहिलं तर पहिला कालम आहे, मला माझा जो 3 फेज मीटर आहे तर त्याच्यामुळे मला 350 रुपये आलेला आहे. आणि वीज आकारणी जी आहे ती वीज आकारणी म्हणजे कुठली आकारणी आहे? वीज आकारणी हाच खराबला बिल असला पाहिजे. वीज आकारणी म्हणजे जेवढी वीज आपण कंज्युम केली गुणिला तो जो स्पॅन आहे तो जो रेट आहे हे वेगवेगळे युनिट वाईज दिलेलं आहे की 0 ते 100 युनिटला 3 रुपये, 0 ते 100 युनिटला 3 रुपये 46 पैसे, 101 ते 300ला 7 रुपये 43 पैसे, 300 ते 500ला 10 रुपये 32 पैसे, 500 हे हा रेट आहे. आणि याच्या खाली जर आपण पाहिलं या महिन्याच्या बिलमध्ये तर इंधन समायोजन आकारणी 0 लिहिलेली आहे, जी मागच्या महिन्यामध्ये होती ती या महिन्यात लागलेली नाही आहे. हे जर लागलं असतं तर आपला बिल अधिक जास्त आलं असतं. आता या संदर्भामध्ये MERC नंतर निर्णय घेईल, हा कमी जास्त होत राहतो. ज्या पद्धतीने कोळशाचे रेट कमी जास्त होतात किंवा त्या पद्धतीने कमी जास्त करत असते, परंतु एक ग्राहक म्हणून मला देखील असं वाटतंय की साधारणतः माझ्याकडे दूध देणारा माणूस असला तर तो जेवढं दूध देईल मला तेवढेच मी त्याला पैसे देईल प्रति लिटरप्रमाणे. 2 महिन्यात समजा मला त्याचं दूध नाही घ्यायचं आहे तर आता करार कसा झाला त्याच्यामध्ये, यांचं कसं आहे की तुम्ही आमची वीज घ्या की नको घ्या आम्ही स्थिर आकारणी तुम्हाला करणार आहोत. म्हणजे तुम्ही आमचं दूध घ्या की नको घ्या तर दूधवाल्याला आपण म्हणू शकतो का? दूधवाला आपल्याला म्हणू शकतो का मी दूध नाही दिलं तुम्हाला तरी तुम्हाला एवढे पैसे मला द्यावे लागणार आहे? परंतु या संदर्भामध्ये मी अनेक वर्षापासून मांडत आहो. पहिले मीटर रिडिंगला तेव्हा मी खूप वाद केला होता की जेवढे मीटर भाडे मीटरची जेवढी कॉस्ट आहे ते कॉस्ट मीटर भाडे म्हणून पहिले घेतले जात होते, नंतर ते बंद झाले. कारण की 1000 रुपयाचं मीटर आपल्याला ते दोन तीन दर महिन्याला मीटर भाडे घेऊन कितीतरी भाडा घेऊन घेतला जात होता पूर्वी. परंतु आता कसं झालेलं आहे ते मीटर भाडे बंद झालं. परंतु आज त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासाठी पूल उभे केले आहे, आम्ही तुमच्यासाठी पॉवर जनरेशन कंपनी आहे, आम्ही तुमच्यासाठी एवढे ट्रान्सफॉर्मर लावलेले आहे तर एवढं स्टाफ आम्ही पोसत आहोत, तर म्हणून ही जी रक्कम आहे तुम्ही वीज घ्या की नाही घ्या तुम्हाला ग्राहकालाही द्यावी लागेल, अशा पद्धतीचं प्लीडिंग युक्तिवाद महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचा आहे. आणि म्हणून ही जी रक्कम आहे ही रक्कम हा भुर्दंड जनतेवर लादलेला आहे, लादण्यात आलेला आहे, हे वर्षानुवर्षापासून लादल्या जात आहे, पूर्ण देशातच लादल्या जात आहे. आणि माझं असं मत आहे की ठीक आहे मी वीज वापरली नाही तर मला 350 रुपये लागले तर ठीक आहे समजू शकतो, परंतु वीज वापरल्यानंतरही 350 रुपये वापरलेल्या माणसाला देखील दिले द्यावे लागत आहे. म्हणजे असं हा युक्तिवाद त्या ठिकाणी. या संदर्भामध्ये कुठलं तरी फोरममधून परत लढाई आता सुरुवात करण्याची गरज आहे. मी तसं म्हणतो की तुम्हाला 50 पैसे 100 रुपये रेट वाढवायचे ते वाढवून टाका एकदाचे, परंतु ज्यांना विजेचा वापर करायचा नाही आहे त्यांना हा भुर्दंड जेव्हा बसतो तर तेव्हा त्याला खूप त्रास होतो. काही लोकांचा सिग्नल धंदा असतात, काही लोक वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे घर असतात पण कनेक्शन घेऊन ठेवतात, परंतु त्या ठिकाणी ते जात नाही. परंतु त्याचं मीटर रिडिंग जरी झाली नाही परंतु त्याला हा चार्जेस लागत असतो. हा चार्ज या संदर्भामध्ये जो सर्वात पहिला चार्ज आहे तो म्हणजे स्थिर आकारणीचा. हा स्थिर आकारणीचा चार्ज हा सामान्य माणसाला खूप त्रासदायक आहे, परंतु कधीही ग्राहकाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही का स्थिर आकारणी म्हणजे काय. तर मी तुम्हाला या संदर्भामध्ये जागरूकता निर्माण करत आहे की ही स्थिर आकार म्हणजे, आणि हे फक्त मी 3 फेज सिंगल फेज तर नाही आहे, जे कमर्शियल कनेक्शनवाले आहे की जे इंडस्ट्रीयल कनेक्शनवाले आहे याचे रेटसुद्धा खूप हाय आहे हे स्थिर आकारणीचे. म्हणजे अनेक उद्योजक जसे कोणाची आईस फॅक्टरी असेल किंवा कोणाची भात गिरणी असेल म्हणजे ज्याला राईस मिल म्हणतो आपण, तर ज्याचा धंदा हा 4 महिने चालला किंवा आईस फॅक्टरीमध्ये तो फक्त उन्हाळ्यामध्ये जेव्हा आईसची गरज आहे तेव्हा त्याला आईस निर्माण करण्यासाठी तो आपला युनिट सुरू करतो, परंतु त्याला बाकीचे जे वर्ष महिन्यामध्ये जे त्याच्यावर जे आकारणी केली जाते त्याच्यामुळे तो
तो युनिटर डबगाईस येतो आणि हा एक मोठा विवादाचा प्रश्न आहे. याला कुठेतरी चर्चेला सुरुवात करायला पाहिजे, कुठेतरी जनजागृती निर्माण करायला पाहिजे आणि ग्राहकाला जेव्हा हे कळेल तेव्हा सरकारवर ग्राहकाचा दबाव निर्माण होईल आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी या संदर्भामध्ये माझी जी ड्युटी आहे ती करणारच आहे. परंतु आणि करतही आलेलो वेगवेगळ्या ठिकाणी, परंतु ग्राहकाला स्थिर आकारणी ही अत्यंत त्रासदायक असते, घरगुतीलाही असते, थ्री फेजवाल्यालाही असते, कमर्शियलवाल्यालाही असते, इंडस्ट्रीयलवाल्याला असते. मी जेवढी वीज वापरली तेवढं मला तुम्ही बिल द्या, परंतु मी तुमची वीज घेतली नाही तरीही आकारणी, आणि घेतली तर त्या बिलाशिवायही आकारणी, हे खूपच विचित्र प्रकार आहे. परंतु मला असं वाटतं की ही लढाई कधीतरी न्यायालाच जाईल. शक्य झालं तर आता भविष्यामध्ये मी अनेक याचिका यापूर्वी केलेल्या आहे या संदर्भामध्ये देखील, परत वकिलाशी सल्ला घेऊन या संदर्भामध्ये काही करता येईल तर मी करण्याचा प्रयत्न करेल. हे आपल्याला मी स्थिर आकारणीच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी जी माहिती आपल्याला मी सांगितली आहे ती आहे वीज आकारणीची. आता वीज आकारणीच्या संदर्भामध्ये मला मी मुद्दाम तुम्हाला प्रश्न विचारत नाही, परंतु मी स्वतः काही प्रश्न वाचलेले आहे. सामान्य माणसासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की आता काय करावं. आता स्थिर आकारणी, मी प्रत्येकाला सांगतो की आता प्रीपेड मीटरसुद्धा येत आहे, जसं प्रीपेड मोबाईलचं बिल आहे त्या ठिकाणी, भविष्यात ते येणारच आहे. प्रत्येकाने याची काळजी घ्यावी की जो एकदम अत्यंत गरीब आहे त्याला तर BPL मध्ये कनेक्शन मिळालेलं असेल तर त्याच्यासाठी खूप सोपी स्कीम आहे. त्याला हा कुठलाही विशुल्क वगैरे लागत नाही, जे 16% विशुल्क लागतं. विशुल्काबद्दल मी बोलणार आपल्याला, परंतु त्याचे रेट खूप कमी आहे. जे आपण जर BPL चा लाभार्थी या ठिकाणी आपण पाहिलं तर BPL च्या लाभार्थ्याला 30 युनिट पर मंथ पर्यंत आणि वर्षाला 360 युनिट पर्यंत कुठलंही म्हणजे वहन चार्जेस लागत नाही. वहन चार्जेसच्या संदर्भामध्ये मी आपला, तर वहन चार्जेस काय आहे ते आपलं 3rd कॉलम आहे, त्याला आपण ट्रान्समिशन चार्जेस म्हणतो, ते घेतल्या जात नाही. आणि फक्त 1 रुपये 12 पैसे दराने त्याला 30 युनिट पर्यंत वीज मिळतो, म्हणजे जो एकदमच गरीबातला गरीब आहे. परंतु याच्यामध्ये अडचण कोणती आहे की एखाद्या माणसाचा 30 युनिटच्या वर गेलं की तो ॲटोमॅटिक BPL मधून बाहेर चालला जातो आणि त्याला नॉर्मल रेट लागले जातात. तर जो अत्यंत म्हणजे ज्याची परिस्थिती म्हणजे आपल्या घरी काम करणारी मोलकरीण असेल किंवा ज्याच्यामध्ये ज्याला खूपच उत्पन्नाचे संसाधन नाही, त्याला BPL मध्ये एका वर्षामागे 360 युनिटपेक्षा जास्त त्याला त्यांनी वीज वापरू नये. जर त्याने वापरली तर त्याला म्हणजे अत्यंत 1 रुपये 12 पैसे दराने वीज मिळते आणि त्याला 16%ची जी वीज शुल्क आहे ती लागत नाही आणि 1 रुपये 45 पैसे प्रति युनिटप्रमाणे ट्रान्समिशन चार्ज आहे. हा ट्रान्समिशन चार्ज देखील लागत नाही. परंतु महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं असं धोरण आहे की कोणत्याही ग्राहकाने जर तो BPL मध्ये जरी त्यांनी कनेक्शन घेतलं असेल, त्यांनी 30 युनिटपेक्षा जास्त वीज वापरली किंवा वर्षातून 360 पेक्षा जास्त जर युनिट वीज वापरली तर तो BPL मध्ये राहत नाही. नंतर त्यांनी असं म्हटलं की मी BPL मध्ये राहतो, मग मी बिल कमी करतो. परंतु त्यांची अशी धारणा आहे की तुम्ही 30 युनिट किंवा 360 युनिट क्रॉस केलं की आता तुम्ही BPL मध्ये राहिले नाही. म्हणजे तो ॲक्च्युअल BPL मध्ये असेल, परंतु तो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या रेकॉर्डमध्ये तो BPL मध्ये राहत नाही आणि त्याला ते नियमितपणे जसं आपल्या इतर कंझ्युमरला जो चार्ज आहे तो चार्ज या ठिकाणी लावण्यात येतो. परंतु डोमेस्टिक जे वापर करणारे जे लोक आहे, ज्यांच्याकडे सिंगल फेज कनेक्शन असेल किंवा 3 फेज कनेक्शन असेल, त्यांनी प्रत्येकाने काळजी घ्यावी की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जो स्लॅब आहे तो 300 पेक्षा जास्त असू नये. ज्याला 100 मध्ये ठेवता येईल ते त्यांनी 100 मध्ये ठेवावं. आणि याच्या संदर्भामध्ये मी पुढच्या मतलब शेवटी आपल्याला सांगणार आहे की आता याच्यावर काय उपाय काय आहे, कारण की वीज ही दरवर्षी महाग होत राहणार आहे. आपल्याला माहीत आहे महागाईचा एक इंडेक्स असतो, पेट्रोल ज्याच्या पद्धतीने वाढतो, डिझेलचे रेट ज्या पद्धतीने वाढत आहे किंवा इतर ज्या पद्धतीने पगार वाढत आहे, लोकांचे किमान वेतन वाढत आहे, हा एक जो ग्राफ आहे आपला असाच राहणार आहे. त्यामुळे विजेचे दर हे कधीच कमी होणार नाही आहे. ते दर 5 वर्षांनी वाढेल, 1 वर्षांनी वाढेल, 2 वर्षांनी वाढेल, जशी जशी महागाईचा इंडेक्स ग्रोथ होणार आहे त्या धर्तीने विजेचे दर हे वाढणारच आहे. ते कधीच कमी होऊ शकत नाही. पगार वाढणार आहे, 5वा वेतन आयोग, 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, कुठलाही कर्मचारी महाजनकोच असेल, महावितरणचा असेल, ट्रान्समिशन असेल, त्याचा पगार वाढणारच आहे.
त्यामुळे हे रेट हे कधीही कमी होऊ शकत नाही आहे, हे रेट वाढतच राहणार आहे. त्यामुळे भविष्यामध्ये आपल्या समोर जे आव्हान आहे की मग हे रेट जर अशा पद्धतीने वाढतील तर याच्यासाठी काय करायचं, या संदर्भामध्ये देखील मी आपल्याला सांगू इच्छितो. मी आपल्याला सांगणार आहे, परंतु हे दोन महत्त्वाचे प्रश्न ज्याचं उत्तर मी या ठिकाणी दिलेलं आहे. मला असं वाटतं की उत्तर मी खूप लांब दिलेलं आहे, परंतु जे प्रश्न आहे ते मला माहीत आहे. आणि मी दोन विषयावर थोडंसं अधिक डिटेलमध्ये आपल्याला पूर्वी सांगून देतो की स्थिर आकारणी झाली, त्याच्यानंतर वीज आकारणी झाली. वीज आकारणी म्हणजे ज्या युनिटपर्यंत जर आपण 300 युनिट वीज वापरली असेल तर 100 आपल्याला रेट जे लागेल ते 100 आपल्याला 3 रुपये 46 पैसे लागेल, 101 ते 300 ला 7 रुपये 43 पैसे लागणार आहे. घरगुतीसाठी सांगतो आणि प्रत्येक ग्राहकासाठी जे काही आहे हे मी आपल्याला MERC चे जे रेट टॅरिफ आहे हे मी आपल्याला पुढच्या वर्षी किती लागणार आहे. आता आपल्याला हे जे 350 आहे तर ते पुढच्या वर्षी किती राहणार आहे, त्याच्यानंतर 360 होणार आहे का की 70 होणार आहे की 80 होणार आहे किंवा 100 आहे तर ते 110 कधी होणार आहे, 100 हे पुढच्या 5 वर्षासाठी MERC ने ठरवलेलं आहे, महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने, जे रेग्युलेटरी कमिशन आहे. आता जे तिसरा महत्त्वाचा विषय आहे आपल्यासाठी की तो आहे म्हणजे तिसरं की 1 रुपये 45 पैसे जे आहे ते वहन आकार आहे. वहन आकार म्हणजे काय, वहन आकार म्हणजे की पॉवर जनरेशन कंपनीमध्ये विजेची निर्मिती होते, वेगवेगळ्या सेक्टरमध्ये होते, कुठे आपल्याकडे कोराडीला, खापरखेडाला, परळीला, नाशिकला, भुसावळला वेगवेगळे आपले थर्मल पॉवर प्लांट आहे, कोळशावर आधारित औष्णिक वीज प्रकल्प किंवा काही ग्रीन एनर्जीचे प्रोजेक्ट आहे, बायोमासचे आहे, त्याच्यानंतर कोयनामध्ये जलविद्युत प्रकल्प आहे, असे वेगवेगळे आपले विजेचे प्रकल्प आहेत. त्या विजेच्या प्रकल्पातून जी ट्रान्समिशन लाईनमधून आपल्यापर्यंत वीज आणली जाते तर त्याची 1 रुपये 45 पैसे प्रति युनिट ही मागच्या वर्षी 1 रुपये 28 पैसे होते, ती पुढच्या वर्षी अजून 1 रुपये 45 च्या ठिकाणी 1 रुपये 44 होणार आहे की 1 रुपये 43 पैसे असे कमी जास्त होत राहणार आहे. ते जे ट्रान्समिशन चार्जेस आहे ते 1 रुपये 45 पैसे आहे. तर म्हणजे आपण जेवढे युनिट वीज वापरली असेल आपला रेट 100 युनिटपर्यंत वेगळा असेल, परंतु ट्रान्समिशन चार्जेस 1 रुपये 45 पैसे प्रति युनिट आहे. म्हणजे जर आपण 100 युनिट जरी वीज वापरली आणि आपल्याला 100 युनिट वीजमध्ये 3 रुपये 46 पैसे गुणिले 100 रुपये जरी 100 युनिट प्रमाणे जरी चार्ज लागला, परंतु 1 रुपये 45 पैसे त्याच्यात ॅड होणार आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये. म्हणजे 3.46 गुणिले 45 7 रुपये 46 पैसे असेल तर याला प्लस 1.45, म्हणजे आपला विजेचा जो दर आहे तो इथं दिसायला आपल्याला 3 रुपये 46 पैसे दिसत आहे, किंवा 300 युनिटपर्यंत वाल्याला आपल्याला 7 रुपये 43 पैसे दिसत, 300 ते 500 आपल्याला 10 रुपये 32 दिसत आहे, 500 ते 1000 11 रुपये 71 पैसे दिसत आहे. परंतु याला 1 रुपये 45 पैसे प्रति युनिट हे आपल्याला ॲड करून टाका आपण, म्हणजे आपल्याला जे विजेची आकारणी होते ते जे काही सेगमेंट असेल, विभाग असेल, युनिटची कॅटेगरी असेल, त्या कॅटेगरीमध्ये 1 रुपये 45 पैसे ट्रान्समिशन चार्जेस आपल्याला लागत आहे. आणि हे ट्रान्समिशन चार्जेस असल्यामुळे त्याच्यामुळे आपली जी विजेचा दर आहे तो जेवढं कॅटेगरी असेल त्याच्यापेक्षा प्लस 1 रुपीज 45 पैसे पर युनिट हे आपण ॲड करून टाका. ते 1 रुपये 45 पैसे प्रमाणे हे जे आपल्याला वहन आकार आहे तो लागलेला आहे, त्यामुळे हे अतिरिक्त रक्कम आपल्याला या ठिकाणी दिसते. दिसायला ती वेगळी दिसते, परंतु दाखवताना आपल्या युनिटचे रेट कमी दाखवलेले आहे, परंतु ट्रान्समिशन चार्जेस हे वेगळे या ठिकाणी घेतले जातात. आणि मी आपल्याला सांगतो की साधारणतः पूर्वी 3 रुपये प्रति युनिट हे खर्च वीज निर्मितीला येत होतं आणि 3 रुपये डिस्ट्रीब्युशनला येत होतं, साधारणतः 6 रुपये हा खर्च होतं. परंतु आता जर आपण या ठिकाणी पाहिलं तर परचेस रेट आणि हा मी आता नुकतंच रेट काढलं तर 4 रुपये 52 पैशांनी प्रोडक्शनचा रेट सांगितला पर युनिटचा आणि डिस्ट्रीब्युशनचा खर्च 1 रुपये 69 वेगवेगळं असते, परंतु टोटलमध्ये 6 रुपये 21 पैसे युनिट हा पॉवर जनरेशन कंपनीचं पर युनिटचा खर्च आहे. यानं 6 रुपये 21 पैशांनी कोणाला वीज दिली तर ते 9 लॉस 9 प्रॉफिटमध्ये आहे. परंतु राज्य सरकारने, प्रत्येक राज्य सरकारने देशातील वेगवेगळ्या प्रत्येक कॅटेगरीसाठी रेट जास्त आहे, कोणा उद्योगासाठी वेगळे रेट दिलेले आहे, कमर्शियलला खूपच जास्त रेट आहे, कोणाचं ऑफिस असेल, कोणाचं कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा कुठलं व्यावसायिक कार्य दुकान असेल त्याचं, तर त्याला खूप जास्त रेट या ठिकाणी लावण्यात येतात. तर
कुणाला कमी कोणाला जास्त असं करून एमईआरसीने कृषी पंपाला खूपच कमी आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकाला हॉस्पिटलला किती लावायचे, चॅरिटेबल शाळेला किती लावायचं, असे रेट महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने ठरवलेले आहे. आणि एकंदरीत बॅलन्स प्रॉफिट, वीज निर्मितीचा खर्च, वीज डिस्ट्रीब्युशनचा खर्च असं पूर्ण राज्याच्या दृष्टीने ग्राह्य धरून वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळे रेट लावले जातात. आता अत्यंत एक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की जे ज्याच्यामध्ये इंधन समायोजन, ज्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं की फ्युएल ॲडजस्टमेंट, की ज्या पद्धतीने विजेचा दर हे कमी जास्त होत राहतो, विजेचं जे एनर्जी चार्जेस आहे म्हणजे जे फ्युएल चार्जेस आहे, फ्युएल चार्जेस हे ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने ते फ्युएल ॲडजस्टमेंट चार्जेससुद्धा आपल्याला अतिरिक्त लावले जातात, जे या महिन्यात लावण्यात आलेले नाही आहे परंतु ते भविष्यात कधी लावल्या जाऊ शकतील. तर हा एक महत्त्वाचा विषय आहे की ज्याच्याबद्दल हे जे आपल्याला दिलेलं आहे की इंधन समायोजन, म्हणजे जे इंधन वापरला जातो त्याचं समायोजन करण्यासाठी एक चार्ज लावला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं की जे 16% विशुल्क आहे, आता हे 16% विशुल्क हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की विदर्भ आणि मराठवाड्यासाठी राज्य शासनाने एक GR काढला आहे की इथं 16% जे विशुल्क आहे ते माफ आहे विदर्भात आणि मराठवाड्यात उद्योगाला. तर हे 16% वीज माफ करण्याचा निर्णय सरकारने यासाठी घेतला की आपण मध्य प्रदेश आणि छत्तीसगडला लागू नसलेला राज्य आहे आणि लागू नसलेल्या या राज्यामध्ये आणि या भागात औद्योगिक प्रगती नाही म्हणून हा रेट दिलेला. हे जे 16% विशुल्क हे महावितरण घेत नाही, राज्य सरकारचा टॅक्स आहे. आणि हा डोमेस्टिक कंझ्युमरला 16% आहे, कमर्शियलला 21% आहे, उद्योगाला 9.5% आहे. आणि जर आपण पाहिलं तर त्याचंसुद्धा एक चार्ट लिस्ट माझ्यापर्यंत आहे. आणि महाराष्ट्राच्या सर्व ग्राहकाला की एक तर हे महाराष्ट्रात कुठल्या प्लांटमधून कुठल्या क्षेत्रातून किती वीज जनरेट होते आणि महाराष्ट्रामध्ये जे वीज शुल्क आहे म्हणजे ह्या 16% चार्ज हा राज्य सरकारचा कर आहे, हे काही जनरेशन कंपनी किंवा डिस्ट्रीब्युशन कंपनी घेत नाही. तर हे जे चार्जेस आहे हे 16% कोणाला 21%, मग उद्योगाला 9%, जे काही इंडस्ट्री अशा आहे की जे स्टुडिओ वगैरे आहे त्याला तर त्याच्यामध्ये 30% चार्जेस आहे वीज शुल्क. तर हे वीज शुल्क आता मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि मला जनतेची बाजू देखील द्यायची आणि सरकारची आणि महावितरणाची बाजू देखील मला माहीत आहे, परंतु जनतेचा प्रतिनिधी असल्यामुळे मी जनतेची बाजू मांडतो. आणि माझ्या मनात हे निश्चितपणे आहे की किमान या 3 महिन्यासाठी हा 16% वीज शुल्क जरी सरकारने माफ केला तरी लोकांना रिलीफ देता येईल. आणि जे वीज शुल्क आहे त्याच्यातून माफी करायची असेल तर तेवढे पैसे सरकारला आपल्या अकाउंटमधून महावितरणच्या अकाउंटमध्ये द्यावे लागतील, कारण की ती एक वेगळी कंपनी आहे. ती सबसिडी, विजेची सबसिडी सरकारला आपल्या बजेटमध्ये मंजूर करून तेवढे पैसे महावितरण कंपनीला जमा करावे लागेल जर विजेच्या दरामध्ये सवलत दिली तर. ती जी द्यायची ते सरकारने द्यावी, परंतु 16% वीज शुल्क हे जरी या ठिकाणी माफ करण्यात आलं. आणि 16% वीज शुल्क एकट्या 16% जो वीज शुल्क आहे तो फक्त वीज आकारणीवर नाही आहे. हे जे 350 आणि 100 रुपये जे आपण स्थिर आकारणी घेतो किंवा जे 1.45 रुपये ट्रान्समिशन चार्जेस आहे त्या ट्रान्समिशन चार्जेसवर प्लस वीज आकारणीवर प्लस स्थिर आकारणीवर या तिन्ही आकारणीची बेरीज करून त्याच्यावर 16% टॅक्स आहे. आणि हे 16% टॅक्स तसं पाहिलं जे किमान पैसे जे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी घेत आहे की ज्याच्यामध्ये ते वीज वापरू की न वापरू तुम्हाला 350 रुपये किंवा 100 रुपये किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीला इंडस्ट्रीयल आणि कमर्शियलला खूप जास्त आहे. त्याचं चार्ट मी आपल्याला देणार आहे कोणाला किती रेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल ते. परंतु हे जे वीज शुल्क आहे हे फक्त वापरलेलं विजेवर शुल्क नाही आहे, तर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने जे आपल्याला स्थिर आकारणी केली आहे किंवा जे ट्रान्समिशन चार्जेस आहे किंवा जे विजेचं आकारणी आहे वापरलेल्या विजेचे जे आपण वीज वापरले त्याचं ते तिघांची बेरीज करून त्याच्यावर 16% टॅक्स आहे. हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा टॅक्स असल्यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. मी माझ्यातर्फे आणि जनतेतर्फे विनंती करणार आहे, परंतु ही
वस्तुस्थिती जनतेला कळावी म्हणून जागरूकता निर्माण व्हावी म्हणून मी लोकांना सांगत आहे आणि मला विश्वास आहे की माझ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे जेवढे लोकांनी हा कार्यक्रम पाहिलेला आहे त्यांनाही कळलेलं असेल की काय नेमका हा प्रकार आहे आणि या जे भी सांगितलेलं आहे त्या कॅल्क्युलेशनच्या बाहेर जर कोणाला टॅक्स लावला असेल किंवा बिल आला असेल तर निश्चितपणे तो बिल चुकीचा आहे त्या संदर्भात आपण तक्रार करू शकता परंतु नियमानुसार जे आहे तुम्ही नियम बदलण्यासाठी सांगा चार्जेस कमी करण्यासाठी सांगा परंतु चार्जेस जे सरकारने एमईआरसीने ठरवलेले आहे किंवा जे टॅक्स सरकारने लावलेले आहे आणि तेवढं बिल जर तुम्हाला आलं असेल तर आपण किती ओरडलं तरी आपल्याला न्याय मिळणार नाही त्यामुळे मूळ विषय आपण समजून घेणं आवश्यक आहे की नेमका हा बिल आकारणी आपल्याला कशा पद्धतीची आलेली आहे मला असं वाटतं की अत्यंत विस्तृतपणे मी माहिती दिलेली आहे आणि राज्याच्या जनतेला या संदर्भामध्ये माहिती मिळाली असेल मला विश्वास आहे की या माध्यमातून जे जनजागरण होईल त्या माध्यमातून जनताही या संदर्भामध्ये संघर्ष करण्यासाठी किंवा आपल्या हक्कासाठी किंवा न्यायालयीन लढण्यासाठी किंवा एमईआरसीपुढे पिटिशन देण्यासाठी कुठलं तरी फोरम निर्माण होईल आणि या फोरमच्या माध्यमातून राज्याच्या गरीब ग्राहकांच्या हितासाठी त्यांच्या संरक्षणासाठी एक संघर्ष करणारी व्यासपीठ निर्माण होऊन त्यांच्या हक्कासाठी लढेल त्यात माझ्यातर्फे जे कॉन्ट्रीब्युशन आहे मदतीचं सहकार्य असं ते मी करण्यासाठी परंतु कुठल्या तरी लोकांनी या संदर्भामध्ये पुढाकार घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. सर, स्थिर आकारणी, वीज आकारणी, वहन आकारणी, इंधन समायोजन, वीज शुल्क अशी सविस्तर माहिती, विस्तृत माहिती आपण इथे जनतेला दिलेली आहे. या पद्धतीने समजावून सांगितल्यामुळे यानंतरच्या काळात लोकांना या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होणार आहे, मदत होणार आहे. हा झाला घरगुती वीज बिलाचा प्रश्न. पण शेतीला लागणारा वीज पुरवठा पूर्णपणे होत नाही, ग्रामीण भागात लोड शेडिंगची समस्या असते, त्यावर काही तोडगा आपण सुचवाल का आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या वीज बिला कपात करता येऊ शकते का याबद्दल मी सर्वांसाठी सांगतो एक गोष्ट. जसं मी आपल्याला सांगितलं की 6 रुपये 6.5 रुपये हे वीज निर्मिती आणि वीज डिस्ट्रीब्युशनचं एकंदरीत कुठलंही प्रॉफिट न कमवताना विकलेल्या विजेचा खर्च आहे, लॉसेस वेगळे असतात. मी महाराष्ट्राच्या सर्व जनतेला हात जोडून नम्रपणे विनंती करतो की ह्या विषयाकडे सर्वांचं दुर्लक्ष झालं, कोणीही या विषयाला समजण्याचा प्रयत्नच केला नाही. दरवर्षी विजेची डिमांड वाढत आहे, आपण फ्रीज घेतो, कोणी एसी घेतो, कोणी कूलर घेतो, लोकसंख्या वाढून राहिली, नवीन घर बांधकाम होऊन राहिलं, नवीन ऑफिसेस उघडून राहिले, त्यामुळे विजेची गरज ही दर महिन्याला दर वर्षाला वाढत राहणार आहे, विजेचे रेट हे वाढतच राहणार आहे. आणि माणसाच्या शरीरामध्ये जे वाहिन्यांची जी अवस्था आहे राज्याच्या प्रगतीमध्ये ते पॉवर सेक्टर म्हणजे जे एनर्जी आहे डिपार्टमेंट आहे म्हणजे जे वीज आहे जेवढं राज्यामध्ये स्वस्त वीज तेवढं त्या राज्याची प्रगती. चायनामधून आपल्याला स्वस्त माल इतके दुरून आपण आणतो आणि काय विकल्या जाते, कारण की तिथं वीज स्वस्त आहे. आज काय झालं मी एक छोटंसं उदाहरण सांगतो की इंडस्ट्रीला 16% आता माफी केली करावीच लागेल, परंतु आज खरी प्रॉब्लेम अशी आहे की वीज स्वस्त का होत नाही आहे आणि वीज महाराष्ट्रात महाग का आहे. महाराष्ट्र एक मोठं राज्य आहे आणि काय झालं की डोमेस्टिकला जे रेट लावले जातात हे कुठेतरी याची कमर्शियल आणि इंडस्ट्रीलपासून ही ॲडजस्टमेंट करण्यासाठी त्यांचे रेट जास्त केले जातात. आता याला उपाय काय आहे, तो उपाय आहे की ग्रीन एनर्जी म्हणजे सोलर एनर्जी. आपल्याला आपण सध्या जे काही आपला कारभार चालतो भारत देशात तो या कायद्याखाली चालतो, इलेक्ट्रिसिटी ॲक्ट 2003 प्रमाणे आपण पूर्ण देशात आपला कारभार सुरू आहे. आणि महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही योजना आणलेली आहे. या योजनेमध्ये जे सोलर पंप दिले जाते त्याच्यामध्ये लोकांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचं आरक्षण आहे की सोलर पंप चालत नाही, काही अडचणी आहे, परंतु सोलरवर गेल्याशिवाय आता आपल्याला मार्ग नाही आहे. दुसरं आहे की रूफटॉप सोलर, या संदर्भामध्ये इंटरॲक्टिव्ह रूफटॉप रिन्युएबल एनर्जी जनरेटिंग सिस्टम हे जे नेट मीटरिंगचं एक सिस्टम आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीपासून आपल्याला वीज बिले वाढत राहणार आहे, आपले खर्च वाढत राहणार आहे, राज्याची विजेची गरज वाढत राहणार आहे,
जितके आपण जे सरकारला दोन पद्धतीचे ग्राहक असतात सरकारकडे, एक 6-6.5 रुपयेपेक्षा कमी दराने वीज घेणारे ग्राहक आहे, सरकारवर लायबिलिटी आहे, आणि जे 6.5-6.5 जास्त रेटने कोणी 12 रुपये कोणी 13 रुपयेने वीज विकत घेतात, आता जे जाहिराती लागतात मुंबईसारख्या शहरामध्ये ॲडव्हर्टाईजमेंटचे फलक, त्याचे रेट खूप जास्त आहे, परंतु त्या सर्व ग्राहकामुळे वीज कंपनी जिवंत आहे, अन्यथा 6.5-6 रुपयेपेक्षा जेवढ्या कमी रेटनी वीज दिली तेवढ्या सरकारवर बोजा आहे। आता याच्यासाठी इलाज काय आहे, उपाय काय आहे? उपाय असा आहे की प्रत्येक व्यक्तीने आता आपल्या घराच्या छतवर रूफटॉपवर सोलर पॅनल लावणे हा त्याच्यामधला मार्ग आहे। शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सोलर पंप देणं हे बघा पॉलिटिकल डिसिजन असतो की एवढे कृषी पंप द्यायचे आहे, परंतु एक कृषी पंप जर आपण दिला, मी मागे माहिती काढली होती, मी अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला देतो की महाराष्ट्रात 40 लाख कृषी पंप होते, मी 2 वर्षापूर्वी माहिती काढली होती, आणि MERC ने काहीतरी 2.58 रुपये रेट ठरवले होते, म्हणजे MERC च्या ठरवल्याप्रमाणे 6 रुपये वीज निर्मितीचा खर्च होता, तेव्हा 2.58 रुपये MERC ने ठरवलेले रेट, म्हणजे प्रति युनिटचं नुकसान किती झालं, ठीक आहे 2 रुपये 6 रुपये मायनस 2.58 रुपये तेवढं सरकारवर बुरदंड बसलं। आता 2.58 रुपये MERC ने रेट ठरवल्यानंतर फक्त 52 पैसे दराने आकारणी केली जाते होते, एवढे जे पैसे होते 2.58 रुपये मायनस 52 पैसे, तर एवढे पैसे सरकार 40 लक्ष कृषी पंपासाठी 4,000 कोटी रुपये सरकारच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पातून वितरण कंपनीला द्यावे लागत होते, आताही द्यावे लागत आहे, दरवर्षी तो आकडा वाढत चाललेला आहे, कारण की आपण काही 6.5 रुपये दराने काही शेतकऱ्यांपासून वीज घेऊ शकत नाही, तसं जर लावलं तर शेतकऱ्यांना पिकाचं उत्पादन होऊ शकणार नाही, 50 रुपये 52 पैसे युनिटने जर शेतकऱ्यांपासून वीज घेतो तरी तो शेतकरी भरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे, त्याच्यामागे अनेक कारणं आहे। तर आता जेवढं आपण सोलर जनरेशन केलं सोलरने वीज, नेट मीटरिंग सिस्टम काय आहे हे महत्त्वाचा प्रश्न आहे, मला असं वाटतं की तुम्हाला या संदर्भामध्ये मला सांगायला पाहिजे की आपण जर आपल्या घराच्या छतवर जर सोलर पॅनल्स लावले तर आपला आणि महाजनकोचा आपला एक करार असतो महावितरणशी की जर आपल्याला आपल्या सोलर सिस्टमनी महिन्याला 300 युनिट जनरेट झाले आणि आपण 250 युनिट वापरले तर आपले 50 युनिट बँकेत जमा होतील, म्हणजे महावितरणच्या बँकेत ते जमा राहील, आणि आपण 300 युनिट जनरेट केले आणि 350 वापरले तर आपल्याला फक्त 50 युनिटचं बिल लागेल, आणि ते पहिल्या 100च्या कॅटेगरीमध्ये। आता आपल्याला भविष्यामध्ये आपण सोलर पॅनल लावले तर याला 40%च्या जवळपास सबसिडी होती, आता ती सबसिडी बंद झाली आहे, परंतु ती लवकर परत सुरू होईल कारण की त्यावर लागेल, सध्या राज्य आणि केंद्रामध्ये केंद्र सरकारची ती सबसिडी होती, थोडंसं संघर्ष सुरू आहे, परंतु काहीतरी मार्ग निघेल आणि सोलर पॅनलवर असलेली सबसिडी परत सुरू होईल। तर माझे एक डॉक्टर मित्र माझ्या मतदारसंघात राहतात, त्यांना दर महिन्याला 1.5 लाख रुपये बिल येत होतं, तर त्यांनी आता पूर्ण सोलर सिस्टम लावलं, त्याच्यामुळे फायदा का झाला की जे आमच्याकडे खूप 45 डिग्री 46 डिग्री 47 डिग्री तापमान होतं उन्हाळ्यात, तर तो तापमान देखील कमी झाला, आणि फक्त तापमान कमी झालं नाही म्हणजे बिल्डिंगचा टेम्परेचर कमी झालं, तर त्याच्यामुळे दर महिन्याला जे त्यांना बिल द्यावं लागत होतं ते बिल आता ते जमा होते, अनेक लोकांचे ते MSEP पासून म्हणजे MSEP ला त्यांनी वीज विकली, म्हणजे 200 युनिट जनरेट करायचे आणि 100 युनिट वापरायचे किंवा 150 युनिट वापरायचे, तर ते पैसे जमा होतात, तर एका वर्षाच्या एंडमध्ये 4.32 रुपये किंवा काहीतरी MERC ने ठरवलेला रेट आहे तो व्हेरिएट होत राहतो, त्या दराने महावितरणकडे पैसे निघतात आपले, किंवा कमी वापरलं तर आपल्याला जे पहिले स्पॅनमध्ये आहे काय झालं, सर्वात मोठी अडचण अशी आहे की आपल्याला जे 300 युनिटपेक्षा जास्त किंवा 100 युनिटपेक्षा जास्त जर झालं तर एकदम रेटमध्ये खूप फरक आहे, आणि हा फरक म्हणजे किती आहे, आत्ता नवीन रेटप्रमाणे जर आपण पाहिलं जे 1 एप्रिलपासून सुरू झालं तो पूर्वी कमी जरी असेल परंतु आता ते वाढत राहणार आहे, आता डायरेक्ट 3.46 रुपयामधून 7.43 रुपये झाला आहे 1 युनिटचा फरक। तर जर आपण सोलर पॅनल्स लावले तर आपण देशाला कॉन्ट्रीब्यूट करू, आपल्याला देशभक्ती दाखवायची असेल तर त्याच्यासाठी काही सीमेवर जाऊन लढण्याची गरज नाही,
मी देखील माझ्या घरामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आता बसवणार, कारण की मला ती सबसिडी घ्यायची नव्हती, कारण की मग ते लोकप्रतिनिधी असून सबसिडी घेतली तर ते योग्य नाही आहे. परंतु अनेक लोकांना मी प्रोत्साहित करत आणि मी देखील लावणार आहे. आता हे निवडणुकीचा काळ होता आणि या सर्व नंतर ते संदर्भामध्ये माझ्या स्वतःचं रिझर्वेशन होतं, परंतु मी केस सक्सेस हिस्टोरी पाहिली की ज्या लोकांनी सोलर पॅनल्स लावले त्यांचं पहिले 1.5-2 वर्षातच त्यांचे पैसे निघून जायचे आणि आता 3 वर्ष लागून आले, सबसिडी नाही आहे. आता त्याच्यानंतर मग आपल्याला काहीच अडचण नाही, कारण की 2025 मध्ये 2030 मध्ये 2035 मध्ये विजेचे दर किती राहणार आहे. त्यामुळे सोलर पॅनलवर जर सर्व डोमेस्टिक ग्राहक आले आणि शेतकरी जर भविष्यात येऊ लागले सोलर पॅनलवर, तर आपण सबसिडीची वीज वापरत आहोत, कमी दराची वीज वापरत आहोत, तेवढं सरकारलाही फायदा होईल आणि आपल्यालाही फायदा होईल, आपल्याला 0 बिल येईल. आणि आता कसं आहे की रात्रीला शेतकऱ्याला वीज का दिली जाते की दिवसभर संध्याकाळी रात्री लोक झोपल्यानंतरच सर्व लाईट्स आणि इंडस्ट्रीज जे दिवसभराचे जे दिवसभर काम करणारे जे उद्योग आहे किंवा दुकानदार आहे किंवा ते सर्व बंद होतात आणि रात्रीला वीज सरप्लस असते. त्यामुळे इंडस्ट्रीला रात्री जर त्यांनी इंडस्ट्री चालवली तर त्याचे रेट खूप कमी आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्या सर्वांना मला सांगायची आहे, नम्रपणे विनंती करायची आहे की आपण सर्वांनीच आता भविष्यामध्ये जेव्हा डोळे उघडले तेव्हा सकाळ झाली असं समजावं, जास्तीत जास्त लोकांनी सोलर पॅनलवर केलं आणि नेट मीटरिंग सिस्टम केलं की MSEB च्या आपण निर्माण केलेल्या विजेपेक्षा जास्त जर गेलो तर तेवढ्या दराने पैसे घ्या, महावितरण कंपनी घेईल. आपण जास्तीत जास्त जनरेट केली, वीज कमी वापर केला तर तेवढे आपल्या त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होईल. परंतु ही गव्हर्नमेंटची योजना ही ग्रामीण माणसापर्यंत पोहोचत नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आता भविष्यामध्ये रूफटॉपवर म्हणजे आपल्या घराच्या जे छत आहे त्याच्यामध्ये सोलर पॅनल्स लावून वीज निर्मितीमध्ये कॉन्ट्रीब्युशन करायचं. मी दोन पद्धतीने आपल्याला विनंती करत आहोत की वीज निर्मिती करण्यासाठी आपण विजेचा कमी वापर केला, एक युनिट विजेचा कमी वापर करणं, आपण विनाकारण लाईट नाही लावायचे. शेवटी आता आपण या ठिकाणी बसलेलो, आपला लाईट सुरू आहे, आपला AC सुरू असेल, हे जर सुरू असेल तर आपण या देशासाठी, देशाने जे नैसर्गिक साधन संपत्ती पाणी कोळसा जे काही आपल्याला दिलं त्याचा आपण वापर करत आहोत. म्हणजे आज मी या कार्यक्रमासाठी बसलो असताना जी वीज वापरत आहोत त्या विजेसाठी कुठेतरी या देशाचं पाणी, कुठेतरी या देशामध्ये नैसर्गाने दिलेला कोळसा, पर्यावरणाचा नाश मी करत आहोत. सोलर म्हणजे ग्रीन एनर्जी आहे. तर सोलर पॅनल्स लावले जर आपण या ठिकाणी तर आपल्याला एक मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे देशाला, ग्रीन एनर्जी आपण निर्माण केली असं देता येईल. याच्या संदर्भामध्ये खूप लांब विषय आहे, हा विषयच खूप मोठा आहे, मी एक एक विषयावर खूप विस्तृत उत्तर देत आहो, परंतु मला असं वाटतं की एका सत्रामध्ये हा कार्यक्रम होणार नाही. मला अजून खूप विषयावर बोलायचं आहे की वीज का महाग आहे. मला माहीत आहे आपला पुढचा प्रश्न की एवढं वीज महाग का आहे, तर काय गडबड आहे, WCLचा कोळसा कसा असतो, कोळसा कुठून यायला पाहिजे होता, स्वतः खराब क्वालिटीचा कोळसा WCLला दिला जातो त्याच्यामुळे प्लांट लोड फॅक्टरवर विपरीत परिणाम होतो आणि कोळसा उत्पादन महाराष्ट्राच्या आपल्या नागपूर, चंद्रपूर आणि यवतमाळ या 3 जिल्ह्यात कोळसा उत्पादन होत असताना आज ट्रान्समिशन लॉसच्यामुळे किंवा खराब कोळसा आपल्याला मिळाल्यामुळे किंवा आपल्यावर अनेक आपल्याला SECL आणि MCLमधून कोळसा आणावा लागतो, जेव्हा की आपला कोळसा इथून WCLमधून वेगवेगळ्या अनेक राज्याला आपण कोळसा पुरवत असतो. तर असा एक विषय आहे की त्या संदर्भामध्ये खूप जास्त आता बोलण्याची आज वेळ नाही आहे, कार्यक्रम खूप लांबणार आहे, परंतु काही प्रश्न आपण घेऊया. परंतु मी अत्यंत विस्तृतपणे आपल्याला माहिती दिलेली आहे, मी पुढच्या जो सत्र राहील त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये अधिक लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी, आता वीज निर्मितीचा खर्च 6 रुपये, डिस्ट्रीब्युशनचा खर्च का आला, मग याच्यामध्ये काय चूक आहे, आपण याच्यावर कधीच कोणी चर्चा करत नाही आणि जनतेला तर याच्याशी काही घेणं देणंच नाही. आपण काय, आपलं बिल आलं, आपला वीज भरलं, आपला विषय संपलं, परंतु महाराष्ट्राच्या पॉवर प्लांट्समध्ये काय गडबडी होत आहे, कुठलं करप्शन होत आहे, काय ओव्हरहेड खर्च वाढत आहे, WCLच्या खर्चा ओव्हरहेडचे जे खर्च आहे WCLचे त्याच्यामुळे WCLच्या कोळशाची कॉस्ट खूप जास्त आहे. आता हे महागडा कोळसा आपण घेतलं तर स्वस्त वीज कशी देणार आहोत, मग स्वस्त कोळसा कसा मिळायला पाहिजे आपल्याला, WCLचा कोळसा आपण घेतला तर खराब कोळसा घ्यायचा,
आणि महागडा कोळसा घ्यायचा. त्यापेक्षा राज्य सरकारला स्वतःचे जर माइन्स मिळाले असता आणि राज्य सरकारने MD अपॉइंट करून जर आपला स्वतःचा कोळसा घेतला असता आणि चांगला कोळसा निर्माण केला असता, कदाचित वीज आपली खूप स्वस्त राहिली असती. असे अनेक विषय आहे की ज्या संदर्भामध्ये आजच्या या ठिकाणी अपुऱ्या वेळामुळे आपल्याला बोलता येणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या सर्व ग्राहकाला जागृती व्हावी, कुठली तरी चळवळ उभी व्हावी आणि सामान्य माणसाला त्याचं बिलचं काय तंत्र आहे हे कळावं, यासाठी मी हा विषय हाती घेतला होता. मी आपले देखील क्षमा मागतो की आपल्याला मी खूप जास्त प्रश्न विचारता आले नाही. जनतेचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे. ज्या पद्धतीने राशन कार्डच्या संदर्भामध्ये मी विषय हाती घेतला किंवा संजय गांधीचा घेतला, तर त्या पद्धतीने आता वीज हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की काही एक दोन प्रश्न आपण घेऊया, कारण की वेळ संपत आहे आपली. आपण सर एक दोन छोटे प्रश्न आहेत. एक सूरज बमनोटे आणि पवन वाळेकर यांचा प्रश्न आहे की आता येणारे बिल समजण्यात जरा किचकट असते, तर ज्याप्रमाणे आपण आपलं रेशन चेक करतो त्याप्रमाणे आपली रिडिंग वीज बिल किती आले हे चेक कसे करावे, यावर काही उपाय सांगा. बरोबर आहे, हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आपण विचारला की माझ्यामुळे करोड लोकांनी तो व्हिडिओ पाहिला की मी लोकांना सांगितलं की राशन आपलं किती आहे कसं चेक करायचं, आणि करोडो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून लोकांचे मला फोन आले की साहेब तुम्ही मला आमनं ऑनलाईन ती लिंक दिली, त्याच्यामुळे मला माझं राशन किती आहे ते कळलं, किती तांदूळ आहे, किती गहू आहे, काय मोफत आहे, काय सर्व मला कळलं. तर मी एक लिंक आता आपल्याला सांगणार आहे की आपला आपण ती लिंक आपला मीटर नंबर जर त्या लिंकवर टाकलं तर मागच्या अनेक महिन्यामध्ये आपलं बिल किती आहे ते आपल्याला हरवलेलं आहे असेल, आपल्याकडे मिळत नाही, आपण कुठे ठेवून देतो, काही लोक ठेवतात काही लोक ठेवत नाही, तर जर आपण पाहिलं तर ते आपल्याला मिळेल. आणि आपला हा जो बिल आहे याच्यासाठी 10 रुपये चार्ज घेतला जातो. जर आपण महावितरणला सांगितलं की आम्हाला बिल नको, आम्हाला ईमेलवर बिल द्या, आणि किंवा आपण त्या लिंकवर जर आपण बिल तपासणी केली, ती लिंक मी आता आपल्या फेसबुकवर आपल्या याच्यातून टाकणार आहे, आणि त्या लिंकमध्ये जर आपण ती लिंकमध्ये आपलं मीटर नंबर टाकलं तर संपूर्ण मागच्या अनेक महिन्याचे बिल आपल्याला त्या ठिकाणी ऑनलाईन दिसतील आणि पूर्ण डिटेल्ससह दिसतील. अशाच पद्धतीचं बिल आपल्याला त्या संदर्भामध्ये दिसेल. ती लिंक मी आपला महाराष्ट्राच्या सर्व जनतेला सांगणार आहे आणि सर्व जनतेने त्याचा फायदा घ्यावा आणि थोडंसं वेळ आपल्या बिलसाठी काढावं आणि हे बिल समजून घ्यावं. मी तर सरकारला हे बिल सुलभ करण्यासाठी पहिले बोलत होतो, आता मी परत आमदार झालो त्याच्यामुळे मागच्या परत सरकारला बोलणार आहे की आता हे बिल एवढं सोपं गणित द्या जसं तुम्ही सांगितलं की त्याला समजून सांगा ना चार्ट करून की हा तुझं असं असं बिल आहे असे असे आम्ही तुझ्यापासून पैसे घेत आहोत. ग्राहकाला जे कळतच नाही तर ते मी कळण्यासाठी सरकारला बोलणार आहे आणि भविष्यात बिल अधिक सुलभ कसं करता येईल आधी ती लिंक मी आपल्याला टाकणार आहे आणि बिल सुलभ करून बिल प्रत्येक ग्राहकाला समजेल अशा पद्धतीने द्यावं अशी मी विनंती सरकारला करणार आहे. यासाठी संघर्ष करणार आहे आणि करून घेतल्याशिवाय सोडणार नाही आहे. सर आपण आतापर्यंत विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर दिली आणि लोकांच्या शंका दूर केल्या, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि असेच प्रश्न घेऊन आपण पुन्हा ऑनलाईन या लाईव्ह या आणि लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्या, त्याबद्दल तुम्ही काही माहिती द्या. नाही काय हे प्रश्न विषय खूप महत्त्वाचा आहे. राशन दुकान हे फक्त जे ग्राहक होते जे कंट्रोलमधून तांदूळ गहू घेत होतं त्यांच्यासाठी संबंधित होतं. संजय गांधीचा विषय मी घेतला, पीकचं घेतलं, तो शेतकऱ्यांशी संबंधित होतो. संजय गांधीचा तो विषय सहायचे जे गरीब लाभार्थी आहे त्यांचे. परंतु हा जो विषय आहे तो महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला, छोटा असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येक माणसाच्या जीवनात त्याचा उद्योग असेल, त्याचा व्यापार असेल, त्याचे किराणा दुकान असेल, त्याचं काही असेल, की तेलघाणी असेल, दाल मिल असेल, काही असेल, कम्प्युटर इन्स्टिट्यूट असेल, ट्रेनिंग सेंटर असेल, प्रत्येकासाठी कामी असणारा हा विषय आहे. तर मला असं वाटतं की पुढचं एक सत्र आपण परत या विषयावर घेऊया. अधिक काही लोकांचे प्रश्न राहिले असतील तर त्या संदर्भामध्ये अधिक लोकांना प्रबोधन आणि अधिक लोकांना माहिती घेण्यासाठी प्रयत्न करूया. या माध्यमातून माझा देखील काही अभ्यास होतो, मी देखील काही अतिरिक्त माहिती माझ्या सवयीप्रमाणे माझ्या आवडीप्रमाणे घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि यात अनेक विषय राहिलेले आहे, कदाचित जेव्हा शक्य झालं तेव्हा परत आपल्यासमोर मी पुन्हा येईल आणि परत आपल्या राज्याच्या सामान्य जनतेचा भेडसावत असणारे प्रश्न, त्यांना अपेक्षित असलेली माहिती, त्यांच्या असलेल्या शंकेचं समाधान, त्यांना
जागृत करण्याचं काम, त्यांच्या हक्काची जाणीव करण्याचं काम, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला त्यांना सांगण्याचं काम किंवा जे काही त्यांचं समाधान करण्याचं काम असेल ते मी करण्याचा प्रयत्न करेल. थोड्या प्रमाणात का होईना माझ्या या कार्यक्रमामुळे आपल्याला काही ना काही माहिती मिळाली असेल असं मी समजतो. आणि काही लोकांना जितके जास्तीत जास्त लोकांनी ही जागरूकता निर्माण झाली तेवढं आपल्याला आपल्या भविष्यासाठी चांगलं राहील. बीज हे अत्यंत महत्त्वाचा विषय आहे पुढच्या पिढीसाठी, पुढच्या आपल्या आयुष्यासाठी. आपण जास्तीत जास्त ग्रीन एनर्जीकडे वळण्याची गरज आहे. कोळसा कधी ना कधी संपणार आहे. आता तर कोळसा ओपन केलेला, आता WCला देखील केंद्र सरकार कोळसा खाणी देत नाही तर ती ओपन ऑप्शन केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार. त्यामुळे भविष्यात अधिक कोळसा महाग होईल आणि अधिक लोकांची वीज महाग होईल. त्यामुळे आणि कॅप्टिव्ह प्लांट काय असतो, ओपन एक्सेस काय असतो, असे अनेक प्रश्न आहे की ज्या संदर्भामध्ये शेवटी आजचा जो कार्यक्रम झाला तो एकदम डोमेस्टिक ग्राहक किंवा कमर्शियल ग्राहक याच्यासाठी झाला, इंडस्ट्रीच्या सेक्टरसाठी, किंवा अधिक लोकांना देखील इंडस्ट्रीच्या संदर्भामध्ये कमर्शियलच्या संदर्भामध्ये माहिती व्हावी, या संदर्भामध्ये PPA काय असतो, पॉवर परचेस ॲग्रीमेंट काय असतो, असे अनेक प्रश्न आहे की ज्याची जनतेला माहिती नाही ती कधीतरी आपण देण्याचा प्रयत्न करूया. परंतु आजच्या वेळ संपल्यामुळे मी आपली तूर्त रजा घेतो. परत एकदा या कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व लोकांना मी मनापासून धन्यवाद देतो. आपले शंकेचे उर्वरित प्रश्नाचं समाधान करण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल आणि विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर सदैव जनतेसाठी संघर्ष करत राहील, जनतेचे प्रश्न मांडत राहील. एवढंच या निमित्ताने सांगतो. परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.